भंडाऱ्याची उधळण म्हणजे वाशिम जिल्ह्यातले ज्येष्ठ साहित्यिक नामदेव कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आणि त्यामुळे जिल्हाभरात आनंदाचं वातावरण आहे. नामदेव कांबळे यांनी झी 24 तासशी संवाद साधताना आपण समाधानी असल्याचं सांगितलंय. नामदेव चंद्रभान कांबळे हे निवृत्त शिक्षक आहेत. 1995 मध्ये राघव वेळ या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या शिरपूर हे त्यांचं मूळ गाव आहे. कादंबरीकार, कथाकार, कवी, स्तंभ लेखक अशी ओळख असलेले नामदेव कांबळे बालभारतीचे अध्यक्षही आहेत. कादंबरी लेखन सुरू होताना दुसऱ्याच माझ्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यामुळे कादंबरी क्षेत्रामध्ये मी स्टेबल झालो किंवा प्रस्थापित झालो असं म्हणता येईल. आणि त्याच्यामुळे काय की साहित्याकडे लिहिण्याची जबाबदारीने लिहिण्याची जाणीव माझी विकसित झाली आणि मी त्याप्रमाणे जबाबदारीने लिहायला लागलो आणि काहीतरी वाचकांना नवीन देता येईल असा काहीतरी प्रयोग करायला लागलो. तो प्रयोग मी राघवळमध्ये केला, तोच प्रयोग मी गांधी आंबेडकरमध्ये केला. दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मी ज्या कथानकाकडे पाहिलं आणि सरकारने या पुरस्काराच्या निमित्ताने त्या माझ्या लेखनाला पावती दिली असं मला एक वाटतं. सह्याद्रीची उंची म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मंत्रालय आणि मुंबई महापालिकेच्या इमारतीला रोषणाई करण्यात आली आहे. राष्ट्रध्वजाच्या तीनही रंगाची रोषणाई या दोन्ही इमारतींवर केली आहे आणि त्यामुळे या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचं या इमारती लक्ष वेधून घेत आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीआधी भाजपला गळती लागली आहे. जुईनगरमधल्या प्रभाग क्रमांक 83 भाजप नगरसेविका तनुजा मढवी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक इथं या प्रवेशाचा कार्यक्रम झाला. निवडणुकीआधी आमदार गणेश नाईक यांना हा एक धक्का मानला जातोय. डेटिंग ॲपवर मैत्री करणं हे पिंपरीच्या एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकून त्याला जवळपास 1.5 लाख रुपयांचा गंडा घातला गेलाय. या प्रकरणी वाकड पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित तरुण हा मूळचा चेन्नईचा आहे. डेटिंग ॲपवरून त्याची पुण्यातल्या तरुणीशी ओळख झाली. दोघांमध्ये चॅटिंग सुरू झालं आणि तो तिला भेटण्यासाठी पुण्यामध्ये आला. वाकड परिसरातल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये रूम बुक केली. तरुणीनं त्याच्या ड्रिंक्समध्ये गुंगीचं औषध टाकलं आणि त्याची सोन्याची चेन, अंगठी, रोख रक्कम असा जवळपास 1.5 लाख चा ऐवज लंपास केला. पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा 3 पोलिसांनी यामध्ये यश आलंय. विशाल मगर, विशाल खैरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 15 बुलेट हस्तगत केल्यात आणि या दोन्ही आरोपींवर इतरही अनेक गुन्हे असल्याचं समोर येत आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे